कसला पीठ आहे यार? मित्रांनो, जर्मन किंवा ॲल्युमिनियमच्या टोपामध्ये तांदूळ आणि गव्हाचे पीठ ठेवून आणि त्याला कापड लावून छोटंसं भोक ठेवून ओढ्यामध्ये गोड्या पाण्यात कोकणामध्ये मासेमारी केली जाते. तुम्हाला हा प्रकार माहीत असेलही, परंतु जिरा सोडा बॉटल हाफ कापून त्याच्यामध्ये पीठ घालून आणि सावाचा वापर करून अगदी खाऱ्या पाण्यातील पण मासेमारी केली जाते. एक नंबर रे. तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात या 2-3 वर्षात अशा प्रकारची मासेमारी खूप लोकप्रिय झालेली आहे. खाऱ्या किंवा गोड्या पाण्यात वावरणारा गुंजले मासा हा जनरली काही धोका आढळल्यास जमिनीच्या दिशेने पोहतो आणि पीठ खायला येतो. याच क्लुप्तीचा वापर करून ही युक्ती शोधली गेली.